मनी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्री मार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायमस्वरूपी वास्तव्य केले. ते जागृत स्थान म्हणजे जेजुरगड. जेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे 75 मीटर उंचीवर मल्हारी मार्तंडाचे मंदिर आहे. आजची सफर याच जेजुरीगडाची. भारत भ्रमंतीमध्ये आम्ही नवनवीन ठिकाणांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून प्रयत्न करत असतो. अशाच माहितीपूर्ण डॉक्युमेंटरीज बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेजुरीगडाच्या पायथ्याशी पार्किंगची उत्तम सोय आहे. इथे गाडी पार्क करून आम्ही गडाच्या दिशेने निघालो. तिथेच देवाच्या भंडाऱ्याची काही दुकाने आहेत. जवळच एक बोर्ड दिसला, त्यावर लिहिले होते, त्वरित दर्शनासाठी कोणाच्याही अमिषाला बळी पडू नका. आणि गमतीचा भाग म्हणजे बाजूलाच दुसरा एक बोर्ड दिसला, त्यावर लिहिले होते, दर्शन पास उपलब्ध, 50 रुपये प्रति व्यक्ती. आता हा नेमका काय प्रकार आहे हे गडावर गेल्यावरच कळेल. असो, आपण गड चढायला सुरुवात करू. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच नंदीची व बाजूला हत्तीची सुंदर मूर्ती आहे. इथे नंदीचे दर्शन घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली. जेजुरी गडावर जाण्यासाठी साधारण 385 पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या अगदी रुंद आणि छान स्थितीत आहेत आणि वाटेत बरेच छोटे मोठे स्टॉल्स आणि लिंबू पाणीवाले दिसतात. थोडं वर गेल्यावर दोन वाटा दिसल्या. ही डावीकडे दिसते आहे ती नवीन वाट आणि ही जुनी वाट. थोडा चेंज म्हणून आम्ही जुन्या वाटेने जायचे ठरवले. वाटेत पडलेला प्लॅस्टिकचा कचरा वगळता जसजसे आपण वर जातो तसे छान थंड हवा आणि सुंदर निसर्ग अनुभवता येतो. पुढे जवळच उजवीकडे एक छोटंसं मंदिर दिसलं. कुतूहलाने आपोआपच पाय मंदिराकडे वळले. आम्हाला येताना बघून दोन लहानगे लगेच मदतीला धावून आले. मी आमच्या आधीच देवाच्या मूर्तीजवळ जाऊन बसले. कुठच्या देवीचं मंदिर? देवांची इच्छा पूर्ण त्या पाठेश्वर खंडेराया जय मल्हार. तुमची इच्छा आणखी करा सांगा देवाला. देवांची इच्छा पूर्ण द्या. 100 दिलेली देवा पाहून पाहून घे. देवा तुमच्या जोडीतन ठेवा देवाला. 100 थोडीशी दक्षिणा द्यावी लागली पण त्या लहानग्याचा उत्साह बघता हरकत नाही. थोडं पुढे गेल्यावर मंदिराचा परिसर दृष्टिक्षेपात आला. फुलं, नारळ, हार, प्रसाद यांची बरीच दुकाने पायऱ्यांच्या दोन्ही बाजूने आहेत. तरी जास्त गर्दी नसल्यामुळे वाट सुटसुटीत वाटत होती. दरवाजासमोरच नंदीची छान मूर्ती आहे. तिथे काही मोठ्या घंटा आहेत. दरवाजाने आत जाणार तोच उजवीकडे आणखीन एक छोटेसे मंदिर दिसले. तिथे बरीच नवीन जोडपी दर्शन घेताना दिसली. गडावर आत जाताना गडाच्या भक्कम अशा बांधकामाचा अंदाज येतो. महादरवाजातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोरच दिसतात त्या भव्य अशा चार दीपमाळा व श्री खंडोबा म्हाळसा मंदिर. तेल जाळा, विघ्ने टाळा, प्रचंड संख्येने असलेल्या दीपमाळा हे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
बहुतेक सर्वच हिंदू मंदिरांमध्ये कासव पाहायला मिळते, पण 6 मीटर व्यासाचे इतके मोठे कासव कदाचित इतर कोणत्या मंदिरात नसावे. ही मंदिरात जाण्यासाठीची रांग, त्याच्याच मागील बाजूस मंदिरात जाण्यासाठी दुसरी रांग आहे, पण त्यासाठी प्रतिव्यक्ती 50 रुपयांचा पास घ्यावा लागतो. विठोबाचा अबीर, देवीचे कुंकू, ज्योतिबाचा गुलाल, तसाच खंडोबाचा भंडारा. भंडारा हे मल्हारी मार्तंडाचे लेन असल्याने येथे त्याची मुक्त हस्ताने उधळण होते. भंडारा हा हळदीपासून बनवलेला असल्यामुळे त्याचा रंग अगदी पिवळा धमक आहे, म्हणूनच त्याला सोन्याची उपमा दिली जाते. चोहो बाजूने होणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणीमुळे जे सोनेरी वातावरण तयार होते, त्यामुळे प्रत्येकाच्या मुखी एक वाक्य आल्याशिवाय राहत नाही, ते म्हणजे देवा तुझी सोन्याची जेजुरी. आशा आहे की तुम्हाला आजची ही जेजुरी गडाची सफर नक्कीच आवडली असेल. भारत भ्रमंतीमध्ये आम्ही नवनवीन ठिकाणांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून प्रयत्न करत असतो. अशाच माहितीपूर्ण डॉक्युमेंटरीज बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.